चित सत्र के आखिरी दिन सत्ता पक्ष की ओर से विधान भवन परिसर में पत्र परिषद ली गई। इस पत्र परिषद में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहित सभी मंत्रीगण उपस्थित थे। मीडिया से बात करते हुए मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री ने 10 दिन शीत सत्र में क्या हुआ इसकी जानकारी दी। देखिए, अंतिम प्रस्ताव जर आला की साधारण दुसऱ्या दिवशी अधिवेशन संपत म्हणून त्यांची पण मानसिकता नव्हती, पण आम्ही या 7 तारखेला अधिवेशन सुरू केलं, आज संपवलं। ह्याच्यामध्ये 101 तास म्हणजे साधारण रोज 7 तास आम्ही काम करत असतो, 11 ते 6। 101 तास म्हणजे जवळपास 15 दिवस आमचं कामकाज झालं, म्हणजे क्लिअर 5 आठवडे आम्ही कामकाज केलं। कारण अनेकदा रात्री 12-1-2 वाजेपर्यंत या महत्वाचे विषय जे राज्यामध्ये चालू आहेत, मराठा आरक्षण असेल, ओबीसींच्या संदर्भातली त्यांच्या जे काही भूमिका आहे त्याबद्दल राज्य सरकारचं काय मत आहे ते असेल, किंवा इतर कांदा असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, धान असेल, ह्या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात जी काही चर्चा केली गेली त्या चर्चेला सगळीकडे व्यवस्थितपणे दोन्ही सभागृहामध्ये उत्तर देण्याचं काम राज्य सरकारकडनं झालेलं आपण सगळ्यांनी पाहिलं। अधिवेशनाच्या काळामध्ये ज्या सभागृहाच्या कामकाजात सहभागी झालेल्या सर्वच सन्माननीय सदस्यांचं आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून इथं उपस्थित असणाऱ्या आपल्या सगळ्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो। कारण आपण पण एक चांगल्या प्रकारे या अधिवेशनामधल्या बातम्या लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं। राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आज संपन्न झालेलं आहे। पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि आमचे सहकारी मंत्री आणि सर्व पत्रकार मित्रांनो, मी आपलं मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो की हे आमचं महायुती सरकारचं दुसरं हिवाळी अधिवेशन आहे आणि एकंदरीत 14 दिवसाचा कालावधी, त्यापैकी सुट्या सोडून 10 दिवसांमध्ये कामकाज झालं आणि अधिवेशनामध्ये एकंदर नवीन 17 विधेयकं मांडण्यात आली, त्यापैकी 12 मंजूर झाली। महत्वाचं विधेयक म्हणजे आपलं लोकायुक्त विधेयक मंजूर झालं। गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनातच हे विधेयक विधानसभेत मंजूर झालं होतं, परंतु तब्बल वर्षभरानंतर ते विधान परिषद मंजूर करण्यात आलं। यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे भ्रष्टाचार विरोधी कायद्याचा समावेश असलेलं हे महत्वाचं विधेयक या अधिवेशनात मंजूर केलं। महाराष्ट्र वस्तू सेवा कर, चिटफंड सुधारणा, कॅशन अशी अनेक विधेयक मंजूर झालेली आहेत। मी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांना देखील धन्यवाद देतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण त्यांनी एकाच वेळेस दोन जबाबदाऱ्या यावेळेस पार पाडल्या। सुनावण्या पण होत्या आणि अधिवेशनही होतं, आमदारांच्या सुनावण्या देखील त्यांनी अधिवेशन कालावधीमध्ये घेतलं आणि त्याचबरोबर सभागृह देखील चाललं। मगाशी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की एकही मिनिट वाया न घालवता हे दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे झालं, त्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांनाही मी धन्यवाद देतो। आणि खरं म्हणजे अधिवेशनामध्ये विदर्भाची चर्चा प्रामुख्याने विरोधी पक्षाने घेणं आवश्यक असतं, सत्ताधारी पक्षाने घेतली, त्याच्यावर चर्चाही झाली आणि देवेंद्रजींनी त्याला
अतिशय समर्पक उत्तर ही दिलं आणि ते खालच्या सभागृहामध्ये जेव्हा त्यांना कळलं की आपल्याकडून चूक झाली आहे तेव्हा त्यांनी वॉकआउट केला आणि सत्ताधारी पक्षावर खापर फोडण्याचा केविलवाना प्रयत्न केला। खरं म्हणजे त्यांचं त्याच्यातून विदर्भावरचं बेगडी प्रेम दिसून आलं, काय म्हणतो आपण ते मगरमच्छ के असू, पण ते गेल्यानंतर विदर्भासाठी घेतलेले सरकारने महत्त्वाचे निर्णय मी पूर्ण सभागृहामध्ये सभागृहाला अवगत केले। विदर्भासाठी आपण जे काही निर्णय घेतले ते सर्व मी खालच्या सभागृहामध्ये मांडले, त्याची माहिती दिली। वरच्या सभागृहात देवेंद्रजींनी त्याला उत्तर दिलं आणि निर्णय देखील काय काय घेतले त्याची माहिती दिली। त्यामुळे आतापर्यंत पुन्हा एकदा सांगतो, जेवढी मदत झाली नव्हती ती आमच्या महायुतीच्या सरकारच्या काळात 44,000 कोटीपेक्षा जास्तीची मदत आपण त्यांना शेतकऱ्यांना केली। त्याच्यामध्ये आकडे मी विस्तृतपणे आता देऊ इच्छित नाही, मी त्या माझ्या भाषणामध्ये मांडले आणि आपण देखील ते पाहिलेलं आहे। धानाचा बोनस मागच्या वर्षी 15,000 रुपये हेक्टरी होता, यावर्षी आपण 20,000 हेक्टरी बोनस दिला। त्याचबरोबर समृद्धी महामार्गावर 13 ठिकाणी कांद्याच्या महाबँक देखील आपण स्थापन करण्याचा निर्णय घेतला। असे अनेक निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतले, विदर्भासाठी देखील अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, परंतु मी खाली त्याची माहिती दिली आणि वरती आमच्या उपमुख्यमंत्री महोदयांनी दिली, त्यामुळे मी पुन्हा विदर्भाचे जे निर्णय आहेत ते या ठिकाणी सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही, कारण यामध्ये अनेक निर्णय, मग सिंचनाचे प्रकल्प असेल, मगाशी सांगितलं देवेंद्रजींनी 29 सिंचन प्रकल्प जे आहेत ते विदर्भातले, 65 सिंचन प्रकल्प, जवळपास 64 त्यापैकी 29 सिंचन प्रकल्प जे आहेत ते विदर्भातले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर जमीन सिंचनाखाली त्यामुळे येईल आणि शेतकरी राजाला मोठा फायदा त्यामध्ये होईल। कांद्याची महाबँक आता सांगितलं मी, जे शेतकऱ्यांचा कांदा किंबहुना इतर जी उत्पादनं नाशवंत उत्पादनं जी खराब होतात त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान होतं आणि म्हणून शास्त्रज्ञ आपले काकोडकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कांद्याची महाबँक आपण सुरू करतोय 13 ठिकाणी समृद्धी महामार्गावर, त्याची अनेक इतरही उत्पादनांना फायदा होईल। मराठा आरक्षणासारख्या महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावर देखील या सभागृहामध्ये या अधिवेशनामध्ये तब्बल 3 दिवस सदस्यांनी भाग घेतला आणि अतिशय विस्तृतपणे त्यावर चर्चा केली आणि त्यानंतर यामध्ये शासनाला देखील काही सूचना त्यांनी केल्या आणि अतिशय साधक बाधक चर्चा या अधिवेशनामध्ये त्याच्या बाबतीत देखील झाली आणि त्यामुळे शासनाने देखील निर्णय घेतला आणि मी माझ्या भाषणात देखील सांगितलं की मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि हे देत असताना ओबीसी समाज असेल, इतर समाज असेल, कुठल्याही समाजावर अन्याय न करता त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया जी आहे ही आमच्या सरकारने सुरू केलेली आहे। त्यामध्ये मागासवर्ग आयोग पुनर्गठित केलेला आहे आणि त्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालेलं आहे, त्यांना आम्ही विनंती केली आहे आणि त्यामध्ये त्यांना मग गोखले इन्स्टिट्यूट, टाटा असेल, इतर संस्था ज्या आहेत त्या मदत करतायत, त्याचबरोबर शासनाला या संदर्भामध्ये मार्गदर्शन आणि सल्ला देण्यासाठी जस्टिस भोसले यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आम्ही स्थापित केली, त्यामध्ये जस्टिस गायकवाड, जस्टिस शिंदे यांचा समावेश आहे आणि एकंदरीत या सर्व जी टीम आहे त्या टीमच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण टिकणारं देण्याच्या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन होईल
सरकार पूर्णपणे युद्ध पातळीवर काम करत आहे आणि आपली शासकीय यंत्रणा देखील आहे, ती यंत्रणा देखील आम्ही पूर्णपणे या कामी लावलेली आहे। त्यामुळे एक महिनाभरामध्ये जो मागासवर्ग आयोग आयोगाचा अहवाल म्हणजे एक फेब्रुवारी पर्यंत, एक जानेवारी मध्ये पूर्ण महिना मिळतोय, आता जवळपास आणखी 8 दिवस आहेत या शेवटच्या डिसेंबरचे, जानेवारी पूर्ण 25 पासून 6 दिवस आहेत आणि जानेवारीचा पूर्ण महिना आहे आणि फेब्रुवारीमध्ये आज पुन्हा मराठा मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर त्यावर आवश्यकतेनुसार विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे, ते सभागृहात मी सांगितलेलं आहे। सुदैवाने क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे ती देखील सुप्रीम कोर्टामध्ये जी आम्ही फाईल केलेली आहे त्यावर देखील एक विंडो ओपन झाली आहे आणि त्यामध्ये देखील लिस्टिंग करून प्रोसेसमध्ये ती ऐकण्याची एक अशी आशा निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे देखील जर आपल्या ओपन कोर्टामध्ये ती बाजू मांडण्याची संधी मिळाली तर त्याच्यामध्ये देखील मराठा समाजासाठी खूप मोठा फायदा आहे। त्याचबरोबर जस्टिस शिंदे कमिटी जी जुन्या नोंदी कुणबी नोंदी असलेल्या शोधण्याचं आणि ते देण्याचं काम करते आहे, जस्टिस शिंदे कमिटी देखील अतिशय चांगलं काम त्या कमिटीने केलेलं आहे। पहिला एक त्यांनी अहवाल आम्हाला सादर केला, दुसरा अहवाल परवाच्या दिवशी सादर केला आणि तो आम्ही तपासण्यासाठी विधी व न्याय विभागाकडे पाठवला आहे आणि त्यानंतर कॅबिनेट समोर तो सादर होईल आणि ही जी काही एसओपी तयार झाली आहे, कार्यपद्धती जी तयार झालेली आहे, ज्यांच्या जुन्या नोंदी 1967 पूर्वीच्या आहेत, त्याच्या ब्लड रिलेशनमध्ये असलेल्या नातेवाईकांना यामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर जो आहे, जो कायदा आहे तो जुना कायदा आहे, फक्त तो प्रभावीपणे काही भागामध्ये त्याची अंमलबजावणी होत नव्हती आणि जस्टिस शिंदे साहेबांनी त्याच्यामध्ये खूप लक्ष देऊन काम केलेलं आहे आणि पुढे देखील काही आणखी त्यांनी तेलंगणा सरकारला विनंती केली, आम्ही पत्र लिहिलेलं आहे, काही डॉक्युमेंट जे आहेत जुने 1967 पूर्वीचे ते देखील शोधण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जशी मनोज रांगे यांची जी मागणी होती की जुन्या कुणबी नोंदी शोधल्या पाहिजेत आणि ते काम देखील प्रभावीपणे या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच्यावर पुढे देखील काम सुरू आहे आणि एकंदरीत आम्ही सभागृहात देखील विनंती केलेली आहे, आजही पुन्हा विनंती करतो की आमचं सरकार जे आहे हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे, लोकाभिमुख सरकार आहे, सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारं सरकार आहे। म्हणून यावेळेस पाहिलं आपण खूप मोठ्या प्रमाणावर अधिवेशन कालावधीमध्ये आंदोलन देखील म्हणजे मोर्चे आले, परंतु आम्ही सर्वजण त्याला सामोरे गेलो, त्यांच्या शिष्टमंडळाला भेटलो, वेळ पडली तेव्हा जेव्हा आंदोलनं उपोषणं झाली त्यावेळेस मी मुख्यमंत्री म्हणून देखील काही ठिकाणी गेलो, काही ठिकाणी दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री, काही ठिकाणी मंत्री देखील गेले, मग तिथे मराठा समाजाचं आंदोलन होतं, काही ठिकाणी ओबीसी समाजाचं होतं, धनगर समाजाचं होतं, आदिवासी समाजाचं होतं, आणखी कुठले कोळी टोकरी कोळी ते त्यांचे आंदोलन होतं, त्यांना देखील आम्ही भेटलो। आम्ही असं कुठेही ताटर भूमिका घेतली नाही सरकारने, आम्ही अतिशय लोकांच्या मधले आम्ही कार्यकर्ते आहोत, लोकाभिमुख सरकार आहे आणि त्यामुळे कुठेही हिगो न ठेवता आम्ही ते आंदोलनकर्ते जे आहेत त्यांनाही त्या त्यावेळेस मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे सरकार अतिशय सकारात्मक आहे, सरकार पूर्णपणे जे काम करते त्याच्यात पारदर्शकता आहे, त्यामुळे सरकार या विषयाला घेऊन अतिशय गंभीर आहे आणि संवेदनशीलतेने आम्ही काम करतोय। त्यामुळे आंदोलनकर्त्यांना देखील सरकारच्या वतीने माझी विनंती आहे की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखणं सगळ्यांचं काम आहे, शांतता सुव्यवस्था जाती जातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे
आणि म्हणून सरकारचं काम तुमच्या समोर आहे आणि जे तुम्ही आम्ही जे करतोय ते सर्व जनतेसमोर आहे आणि जे जे आम्ही बोललोय ते आम्ही करतोय. म्हणजे आम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे पूर्वी जसं झालं या मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मागच्या सरकारने किती गांभीर्याने घेतलं हे आपल्यालाही माहीत आहे. सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीने मराठा समाजाची बाजू मांडण्याची आवश्यकता होती दुर्दैवाने ते मांडली गेली नाही हे मी या ठिकाणी सभागृहात देखील मी सांगितलं. परंतु आमचं सरकार अतिशय संवेदनशील आहे. याच्यामध्ये अतिशय नामवंत वकील म्हणजे हरीश साळवींसारखे रोहतगींसारखे अनेक नामवंत वकील जे आहेत त्यांची फौज आम्ही सुप्रीम कोर्टाच्या कामकाजासाठी देखील तैनात केलेली आहे. त्यामुळे आमची भूमिका आणि आमचे जे काही हेतू आहे हेतू आमचा स्पष्ट आहे. भूमिका आमची स्पष्ट आहे ती आम्ही स्पष्टपणे जाहीर केलेली आहे. त्यामुळे आंदोलक जे आहेत म्हणजे मनोज जरांगे असतील किंबहुना इतरही जे कोणी असतील त्यांनाही माझं आवाहन आणि विनंती आहे की सरकारवर विश्वास ठेवा. कारण विरोधी पक्षाने देखील जेव्हा आम्ही सर्व पक्षीय बैठक घेतली होती मुंबईमध्ये त्याही वेळेस सगळ्यांच्या सह्या त्याच्यावर आहे की हे जे काही काम आहे त्याला थोडा अवधी लागणार आहे वेळ दिला पाहिजे. परंतु आता विरोधी पक्ष देखील ते त्यांनी सांगितलेलं विसरून गेलाय. परंतु हरकत नाही आम्हाला आमची जबाबदारी कळते आहे आणि आम्ही मराठा समाजाला टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणार आणि इतर प्रवर्ग म्हणजे इतर मागास वर्ग ओबीसी आणि इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता हे आरक्षण देणार आहे. फक्त मराठा समाजाने देखील आणि इतर समाजाने संयम राखणं आवश्यक आहे. काही लोक अतिशय भावनेच्या भरामध्ये तरुण टोकाची भूमिका घेऊन आत्महत्येसारखे प्रकार होतात ते अतिशय दुर्दैवी आहे आणि अतिशय वेदनादायी आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की आमचं काम तुमच्या समोर आहे. आम्ही एक अतिशय भूमिका जी घेतली त्याप्रमाणेच आम्ही काम करतोय आणि हे जे काही मराठा मागासवर्ग आयोग आहे तोही युद्ध पातळीवर काम करतोय. त्यामुळे जे जे जस्टिस शिंदे साहेबांची कमिटी तिकडे काम करते क्युरेटिव्हसाठी आमची फौज इकडे काम करते त्यामुळे कुठल्याही मनामध्ये किंतु परंतु कोणी ठेवू नये आणि सरकारवर विश्वास ठेवावा आणि लवकरच आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने निर्णय होईल एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो. आणि त्याचबरोबर आपले कर्मचारी आणि अधिकारी जे त्यांनी देखील आंदोलन एक दिवसाचा संप पुकारला होता जुनी पेन्शन योजनेसाठी त्यांच्याशी आम्ही बोललो. त्यांनाही आम्ही जेव्हा सुरुवातीला मुंबईमध्ये असताना त्यांनी आंदोलनची एक इशारा दिला होता त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं सरकार शेवटी तुम्ही आणि सरकार काही वेगळे नाही आहे तुम्ही देखील एक सरकारचा महत्वाचा भाग आहात महत्वाचा घटक आहात. शेवटी शासन आणि प्रशासन ही रथाची दोन चाकं आहेत आणि त्यामुळे तुम्ही आंदोलन न करता तुमची जी काय भूमिका आहे त्या भूमिकेशी सरकार देखील सहमत आहे आणि त्यावेळेस देखील आम्ही सामाजिक आणि आर्थिक सुरक्षितता त्यांना मिळाली पाहिजे हा शब्द आम्ही त्यांना दिला होता आणि त्यावर आजही आम्ही कायम आहोत. त्याप्रमाणे श्रीवास्तव यांची कमिटी आम्ही नेमली होती तीन लोकांची सुबोध कुमार बक्षी आणि आपले सुधीर श्रीवास्तव त्यामुळे त्यांनी देखील तो अहवाल दिलेला आहे आणि आम्ही त्या कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना सांगितलं की आपण बसून पुढच्या अधिवेशन बजेट अधिवेशनमध्ये याच्यावर आपण ठोस निर्णय घेऊ.